नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉकमध्ये स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाऊ हे स्वामींच्या चरणी प्रार्थना पहा फ्रेंड्स आज ना छान असं सकाळ सकाळना ढगाचं वातावरण होतं त्याला तर म्हटलं आज काय तर नवीन करूया तर म्हटलं छान असं झणझणीत आपण ना हरभऱ्याच्या डाळीपासून डाळ कांद्या बनवूयात सगळ्यात पहिल्या कढईमध्ये तेल त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेला कांदा तेजपत्ता जिरे मोहरी आणि कढीपत्ता टाकलेला आहे हे जे मिश्रण आहे ते आपण खाण्याचं शिजून देऊयात म्हणजेच की आपल्या कांद्याला छान असा लालसरपणा येईल हरभऱ्याची जी डाळ आहे ते आपण रात्रीच भिजू घातली होती जेणेकरून ना भाजी करताना डाळ लवकर शिजल्या जाईल आणि गॅसचासुद्धा कमी वापर होईल इथे बघा टमाटे लवकर शिजण्यासाठी मी टाकलेले आहे चवी अनुस्वार मीठ तुम्ही बघू शकता वातावरण किती आबाळाचं आलेलं आहे आणि तसं म्हटलं ना फ्रेंड्स रातभर जो पाऊस आहे तो चालूच होता झाडांना छान असं पावसाचं पाणी भेटलेलं आहे झाडांची जी हिरवळ आहे ती खूपच वाढलेली आहे पावसाच्या पाण्यामुळे इथे बघा मी झाकून ठेवलेलं आहे इथे मम्मी मिळते चपातीचं पीठ कारण सकाळ सकाळ पप्पाला जावं लागतं कामाला चिंगी मिंगीचं काय चाललंय तर दिवसभर झोपा काढतायत बघा इथे आपले जे टमाटे आहेत ते छान असे शिजले गेलेले आहेत बघा आता भाजी झणझणीत जन होण्यासाठी आपल्याला काळटिकट टाकायचं आहे जेणेकरून भाजीला छानच येईल तरी ते मिक्स करून घेऊयात आता आपण हरभऱ्याची सु डाळ सुद्धा टाकलेली आहे बघा तर कोल्हापुरी छान असा सिक्रेट मसाला आहे बघा मच्छी फ्राय आणि चिकन फ्रायसुद्धा तरी टाकलेला आहे मसाला व्हिडिओ जो आहे पूर्ण पाहायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय